अगदी उसळते आहे, सगळीकडे हीच चर्चा आहे की यांना धडा शिकवायचा. आपण कधी बाहेर पडताय? मी साधारणतः ऑगस्टमध्ये बाहेर पडणार. ह्याचं कारण असं की गेल्या आठवड्यामध्ये मी एक जिल्हा प्रमुखांना काही सूचना दिलेल्या आहेत, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, त्याच्यानंतर सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी ही मोठ्या प्रमाणावरती आता चालू आहे. त्याच्यामध्ये आता जसं आदित्य फिरतोय, ठीक आहे, आदित्य तर एक एक टप्प्याने जातोय, पण जेव्हा राज्यामध्ये मी फिरायला लागेन तेव्हा सगळे नेते माझ्यासोबत फिरतील, मग अख्खं राज्याचा जो काही दौरा होईल त्याच्यामध्ये ह्या लोकांना त्या दौऱ्यात येण्यासाठी ही कामं सोडावी लागतील. म्हणून मी तेवढ्यासाठी थांबलोय की एकदा हे होऊ द्या, मग मी बाहेर पडणार. पुन्हा शिवसेनेचं तुफान या महाराष्ट्रात निर्माण होईल, करावंच लागेल. आणि ते आहेच तुफान, आहेच लोकांच्या मनामध्ये तुफान आहे, लोकांच्या हृदयामध्ये तुफान आहे. उद्धवजी, आपण स्टुडिओमध्ये आलात सामनासाठी एक अपेक्षित आणि लोकांना हवी असलेली मुलाखत आपण दिली, त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आपला आभारी आहे. आणि नक्कीच आपण जो विचार आता मांडलेला आहे महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या हिंदुत्ववादी संघटनेसाठी, त्यात आपल्याला यश लाभो. आई जगदंबा आपल्याला यश देव, एवढंच सांगतो. मला एवढंच म्हणायचं आहे की आपण माझे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानले, पण मी महाराष्ट्राच्या जनतेचा ऋणी आहे. आणि त्यांना मी एवढंच सांगेन की मगाशी जो उल्लेख तुम्ही केला की मी वर्षा सोडून निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं, त्या अश्रूंचं मोल हे मला आहे, आणि त्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लावल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही. गप्प बसू नका, हीच माझी जनता जनार्दनाला. एक लहानसा फक्त जाता जाता संदर्भ देतो, मुलाखत जरी आपण संपत असलो तरी, हे जे फुटीर लोक आहेत त्यांनी आपल्याला अशी विनंती केलेली आहे की आम्हाला गद्दार म्हणू नका. विश्वासघातकी बोललो ना त्यांना, गद्दार कुठे बोललो मी? म्हणून आज विश्वासघातकी हा शब्द वापरलाय, गद्दार नाही बोललो. त्यांचा पण मान ठेवला मी. अच्छा, म्हणून त्यांना विश्वासघातकी बोललो, गद्दार नाही बोललो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय महाराष्ट्र. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महामुलाखतीचा हा दुसरा भाग आज समोर आला, आणि या मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवरती जोरदार हल्लाबोल केलाय. मला सातत्यानं असं भासवलं जात होतं की काँग्रेस दगा देणार आणि पवार साहेबांवरती तर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही. अजित पवारांबद्दल सुद्धा माझ्याकडे येऊन बोलायचंय, मात्र मला माझ्याच माणसांनी दगा दिला असा खुलासाच उद्धव ठाकरेंनी या महामुलाखतीमध्ये केलेला आहे. शिवसेना प्रमुखांबरोबर तुलना करतायत आणि उद्या ते मोदींचीही तुलना करून पंतप्रधानपद मागतील अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. भाजपचे आमदार राम कदम आपल्या सोबत आहेत. राम कदमजी, ही महामुलाखत तुम्ही सुद्धा पाहिली असालच, सगळा रोख तुमच्यावरती होता, शिंदे गटावरती आहे, काय प्रतिक्रिया या मुलाखतीनंतर तुमची? त्यांच्या आपसातल्या पक्षातल्या अंतर्गत भांडणामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून ओढण्याचं काही कारण नाही. म्हणजे स्वतःच्या घरातला वाद आणि आपण दुसऱ्याच्या माती फोडणं हे काही योग्य ठरणार नाही. मुळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे त्यांचे सगळे सहकारी आमदार आणि मंत्री यांचं काय म्हणणं होतं, कधीही सत्तेतून आपण आमदार बाहेर पडताना पाहिलेत का? विरोधी पक्षातले बाहेर पडताना आपण पाहिलेत, पण सत्ता असलेले आमदार, सत्ता असलेले कॅबिनेट मंत्री, सगळेच्या सगळे कॅबिनेट मंत्री कसे काय सरकारमधून बाहेर पडतात? म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या पलीकडे दुसरी कुठली दुसरं कोणतं पद असतं का? असतं मुख्यमंत्री पद, पण एकच असतं. सगळेच्या सगळे कॅबिनेट मंत्री बाहेर पडतात, राज्यमंत्री बाहेर पडतात, सत्तेतले आमदार बाहेर पडतात, त्यानंतर देखील मंथन आणि चिंतन न करता 2.5 वर्षात जे केलं तसं इतरांकडे बोट दाखवण्यात जर स्वतःची शक्ती जर कोणी वाया घालत असेल तर आम्हाला त्या बाबतीत काही म्हणायचं नाही. पण इतरांवर बोट दाखवण्यापेक्षा 2.5 वर्षात आपण कुठल्या महाराष्ट्रातल्या जनतेचं भलं केलं, आपण किती वेळा मंत्रालयात गेलो, आपण किती वेळा लोकांना भेटलो. आपण जर मंत्र्यांना भेटायला वेळ देऊ शकणार नसू तर आमदारांचा विषयच नाही, सामान्य जनतेचा विषय नाही.
तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी कुठेतरी त्याला एक भावनिक साथ घालण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न आहे. या ठिकाणी स्वीकारायला पाहिजे की कोविडच्या कालखंडामध्ये सरकार म्हणून आपण निष्क्रिय होतात आणि म्हणून लोकांचे तडफडून मृत्यू झाले. आज ही चर्चा पूर्ण महाराष्ट्र ऐकतोय. प्रत्येका घरात आपण कोणाने कुठल्या ना कुठल्या जवळच्या माणसाला आपण गमावलंय. कशामुळे गमावलो? हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही म्हणून, वेळेवर अँब्युलन्स मिळाली नाही म्हणून, वेळेवर औषध मिळालं नाही म्हणून आपण आपल्या जवळच्या लोकांना गमावलं. हे सरकार म्हणून जबाबदारी घेणार नाहीत? प्रत्येक वेळेस इतरांना बोट दाखवणार आहेत. आज स्वतःच्याच आमदारांना हे पाला पाचोळा म्हणतात, स्वतःच्या आमदारांना डुक्कर म्हणतात, स्वतःच्या आमदारांना घाण म्हणतात. काय त्या आमदारांचा दोष आहे? काय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दोष आहे? ते आजही सांगतायत की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची जी विचारधारा आहे ती विचारधारा आम्ही पुढे घेऊन चाललोय. पण यांना अजूनही काँग्रेस जवळची वाटते, अजूनही यांना माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष जवळचा वाटतो. बाळासाहेब हयात असताना बाळासाहेब स्वतः म्हणाले होते की माझा पक्ष कधीही काँग्रेस बरोबर तडजोड करणार नाही, तडजोड करण्याची वेळ आली तर मी पक्ष बंद करेन. तुम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाही ऐकणार, पण तुम्ही शरद पवारांचं आणि काँग्रेसच्या नेत्यांचं ऐकाल. हे काँग्रेसचे नेते जे राम मंदिराला विरोध करत होते अप्रत्यक्षपणे, म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीत कुणीतरी परका माणूस येतो, हिंदूंना सडकं म्हणतो, तुम्ही शांत बसता. पण जे सच्चे जे शिवसैनिक आहेत, सच्चे जे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे, ते आमदार ते मंत्री कसे शांत बसतील? सत्तेतून बाहेर पडायला मंत्री असताना देखील ती सत्ता सोडायला साहस लागतं, आणि ते साहस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने दाखवलंय. तर कधीतरी याचं चिंतन आणि मंथन करण्याची आवश्यकता होती, आणि जर मुलाखत द्यायचीच होती तर ती सगळ्या पत्रकारांना द्यायची होती. ज्या ज्या एका व्यक्तिविशेष बद्दल सगळ्या आमदारांमध्ये सगळ्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे, त्याच व्यक्तिविशेषला आपण मुलाखत देता? द्या खुली मुलाखत, विचारू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना प्रश्न, विचारू द्या तुमच्या कार्यकर्त्यांना प्रश्न. बरं, म्हणजे संजय राऊतांना मुलाखत द्यायची नव्हती असं तुमचं म्हणणं आहे? नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी कोणाला द्यावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण जेव्हा मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाही, एक तटस्थ महाराष्ट्रातला 13 कोटी जनतेचा एक जनतेपैकी एक नागरिक म्हणून विचार करतो, तर स्वाभाविकपणे माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की ती मुलाखत ती सगळ्या पत्रकारांना का देत नाहीत? म्हणजे पत्रकारांना 2.5 वर्षात किती पत्रकारांना माननीय मुख्यमंत्री आधीच आहे भेटले ते सांगा पाहू. भेटले का कोणाला? मंत्री म्हणायचे आम्हाला भेटत नाहीत. आणि हीच नेमकी जी काही तक्रार आहे त्या तक्रारीवर आपण आत्मचिंतन न करता अजूनही आपण जर त्या लोकांना पालापाचोळा म्हणणार असतो, अजूनही आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाण्याचा जो इतर सगळ्या सहकाऱ्यांचा जो त्यांची जी मनशा आहे त्याचा साथ त्याची साथ न देता अजूनही आपण काँग्रेसचं बुजगावणं वाजवणार असू, त्याला अर्थ नाहीये. बरं, मुद्दा एवढाच आहे जे हिंदू विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आहेत, हे पक्ष अजूनही शिवसेना प्रमुखांना पक्ष प्रमुखांना का मान्य आहेत? त्यांना स्वतःची लोक दूर गेलेली चालतात, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आजही त्यांना जवळ हवी आहे. पटणार आहे का शिवसेनेच्या कार्यकर्त्याला? बरं, तुम्हाला आणखीन एक जो सल्ला दिलाय की भाजपनं जरा चांगलं राजकारण करावं. त्याने आम्हाला सल्ला देण्यापूर्वी त्यांनी 2019 मध्ये कुठलं राजकारण केलं? आमच्याशी चर्चा करताना जो शब्द दिलाच नव्हता तो लोकांपुढे भासवला की शब्द दिलाय, शब्द दिलाय. आणि स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या विरोधात काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, हे चांगलं राजकारण आहे. ज्यांनी अनेकांना दगा दिला त्या राष्ट्रवादी नेत्यांच्या बाजूला जाऊन बसले, हे चांगलं राजकारण आहे. बरं, त्यासाठी कारण शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पसंत नाही. शिवसेनेचा कार्यकर्ता 2019 जनच्याबरोबर भांडण करून संघर्ष करून तिथून आमदार म्हणून निवडून आला, नेमका त्याच विरोधकांच्या शेजारी जाऊन बसले, हे चांगलं राजकारण आहे. बरं, मग त्यासाठी कारणही तसंच दिलंय की बाळासाहेबांनी सुद्धा सांगितलं होतं तुम्ही देश सांभाळा आम्ही महाराष्ट्र सांभाळतो, मात्र तुम्ही त्यांना महाराष्ट्र सुद्धा द्यायला तयार नाही म्हणून हे असं करावं लागलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता पूर्णपणे येत होती,
82 नगरसेवक निवडून आले होते. हा भारतीय जनता पार्टीचा दिलेरीचा मोठेपणाचा भाग आहे. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्ण महानगरपालिकेची सत्ता दिली. तुम्ही चालवा ना महाराष्ट्र, होता ना तुमच्याकडे 2.5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात ना, काय सरकार म्हणून दिवे लावलेत तुम्ही? कोकणामध्ये वादळ झालं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूरसदृश्य परिस्थिती झाली. घर तरी सोडलं का तुमच्या सरकारनं? नाही सोडलं. मंत्रालयात 2.5 वर्षात फक्त 3 तास आणि 3 वेळा गेलात असं आम्ही नाही म्हणत, तिथले आयएएस अधिकारी म्हणतात. ज्या मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर आता पूर्ण तुडुंब भरलेलं असतं, सर्वसामान्य कार्यकर्ता जाऊ शकतो, त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री कधीच गेले नाही. हे कधी आजवर कधी इतिहासात घडलंय का? आम्ही कधीही कुठल्याही नेतृत्वावर आम्ही टीका करत नाही. ही महाराष्ट्राच्या जनतेची खंत बोलून दाखवतोय. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, 20-20 तास काम करत होते. मध्यरात्री 3 वाजता जरी कुणी आला तरी तिथे फोन उचलत होते. सकाळी 8 वाजता पुन्हा फोन उचलत होते, प्रत्येकाशी बोलत होते, प्रत्येक पत्रकाराच्या SMS ला उत्तर देत होते, कोणी वेळ मागितली भेट देत होते. मागच्या 2.5 वर्षात आज जी मुलाखत द्यायला वेळ मिळाली ती तशी वेळ महाराष्ट्रातल्या कुठल्या एका पत्रकाराला दिली त्याचं नाव सांगाल का आपण? नाही सांगू शकत. कुठल्या मंत्र्याला भेट दिलीत नाव सांगाल का? नाही सांगू शकत. कुठल्या आमदाराला भेट दिलीत नाव सांगाल का? नाही सांगू शकत. तुमचे आमदार म्हणतात की वर्षाच्या बाहेर 4-4 तास थांबत होतो पण आम्हाला भेट मिळत नव्हती. म्हणतात अगदी बरोबर आहेत हे सगळे मुद्दे. खूप धन्यवाद राम कदमजी, तुम्ही या महामुलाखतीवरती तुमची प्रतिक्रिया दिलीत News18 लोकमतला त्याबद्दल. भाजपचे आमदार अतुल भातखळकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. अतुलजी, तुम्ही सुद्धा ही महामुलाखत पाहिली असणारच आणि त्यावरती तुमची प्रतिक्रिया घ्यायचीच आहे, मात्र शिवसैनिकांकरवी शिवसेना संपवायला तुम्ही निघालेला आहात. शिंदे गट आणि भाजपवरती थेट निशाणा होता संपूर्ण मुलाखतीत. आपण ज्या व्यक्तीसोबत बोलत आहात, संपर्क पुन्हा साधण्याचा प्रयत्न करूयात आपण अतुल भातखळकर यांना. मात्र आता जी ही आपण महामुलाखत पाहिली, सामनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत संजय राऊत यांनी घेतली आणि यामध्ये त्यांनी थेट शिंदे गट आणि भाजपवरती रोखठोक टीका केलेली आहे उद्धव ठाकरे यांनी. अगदी कशा पद्धतीनं शिवसैनिकांकडूनच शिवसेना संपवायला निघालेले आहेत आणि शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून कशा पद्धतीने उतरवलं गेलं आणि कशी सत्ता स्थापन केली गेली या संदर्भात उद्धव ठाकरेंची ही वक्तव्य आपण ऐकली. या महामुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झालाय आणि यामध्ये संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली ही मुलाखत. ही संपूर्ण मुलाखत आपण News18 लोकमतवरती पाहिली आणि त्यावरती आपण काही प्रतिक्रिया घेत होतो. भाजपचे आमदार राम कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांचे सर्व आरोप खोडून काढलेले आहेत. सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनानं घेतलेली ही खास मुलाखत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे